भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय यांच्या वतीने शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगावात अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भाजप नेते बाळासाहेब संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव आदींसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अमृत संजीवनीचे व्हाईस चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी आपली मनोगत व्यक्त केली. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआयच्या वतीने त्यांचं अभिवादन करण्यासाठी सर्व इथे उपस्थित आहे. संभाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या मोठ्या कार्यासाठी त्यांनी वेळोवेळी मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांना याचबद्दल आज सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे. तरी यांना संभाजी महाराजांना परत एकदा अभिवादन. जय हिंद, जय महाराज. महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज कोपरगाव शहरात आपण त्यांच्या पुतळ्यांना वंदन करून त्यांनी ज्या प्रमाणात कोपरगाव महाराष्ट्र राज्यात धर्म संरक्षणार्थ एक लढा उभारला तसाच लढा या कोपरगाव शहरात देखील आपल्याला सुधारण्यासाठी उभारावं लागणार आहे. त्यासाठी जी प्रेरणा धर्मवीर संभाजीराजांनी आम्हाला सर्वांना द्यावी अशी इथली संभाजीराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा जो दिवस आहे तो खरोखरीच अतिशय हिंदू धर्म संस्थापनासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. महत्त्वाचा असा दिवस असल्यामुळं त्याबद्दल आपण सर्वांनी या आजचा दिवस एक चांगला शौर्य दिवस म्हणून आणि चांगल्या प्रकारे कार्य करून व्यतीत करावा असं मी आवाहन करतो. यावेळी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वैभव आढाव, आरपीआयचे तालुका अध्यक्ष रणशूर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जाधव, नगरसेवक शिवाजी खांडेकर, स्वप्नील निखाडे, दीपक जपे, पप्पू पडियार, रंजन जाधव, अर्जुन मोरे, निखिल गुजराथी, सुनील पांडे, रोहित आढाव आदींसह भाजप, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाच्या वतीनंही छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक विजय आढाव, बाळासाहेब रुईकर, दीपक साळुंके, बापू वडणे, विजय चवंडके आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विजय आढाव यांनी मनोगत व्यक्त केलंय. रयतेचे राजे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपला राष्ट्र, आपला धर्म वाचवण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानामुळेच आज आपण सर्वजण या ठिकाणी उभे आहोत. असा राजा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि फार मोठा अत्याचार त्यांच्यावर झाला तो सहन करून शेवटपर्यंत ते लढत राहिले अशा ह्या राजाला मी माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या पक्षाच्या वतीने, माझे आमदार अशोकदादा काळे साहेबांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो व परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर शिवसेनेच्या वतीनं अस्लम शेख, विक्रांत झावरे, प्रकाश शेळके, भाऊसाहेब जाधव, विकास शर्मा, बाळू साळुंके, शौकत सय्यद, अक्षय वाकचौरे, लक्ष्मण मंजूळ आदींसह शिवसैनिक, रिक्षा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.